रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली ठाकूरवाडी डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुजाता यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला यावेळी तयार दारू दारू बनवण्याचे साहित्य रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू पोलिसांना सापडली दारू बनवण्यासाठी असलेले ड्रम पोलिसांनी पलटी करून हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला यावेळी पोलिसांना तीस हजार पाचशे किमतीचे एकूण निळ्या रंगाचे पाच प्लास्टिकचे दोनशे लिटर क्षमतेचे ड्रम प्रत्येक ड्रम मध्ये दोनशे लिटर प्रमाणे दारू तयार करण्याचे तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेले मिश्रित द्रव्य एक लिटर प्रमाणे तीस रुपये किमतीचे ड्रम सह किंमत अंदाजे पाचशे लिटर क्षमतेचा अल्युमिनियमचा सतेला किंमत अंदाजे दोनशे रुपये लाकडी चाटू जुना वापरता दोनशे रुपये किमतीच्या दोनशे लिटर क्षमतेच्या चार पत्र्याच्या टाक्या चार हजार वीस किमतीचा वीस लिटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅन त्यास दाबाचे बूज असून तो काढून पाहता त्यामध्ये गावठी हातबट्टीची तयार दारू प्रत्येकी दोनशे रुपये एक लिटर तीनशे पन्नास किमतीचे एक दोनशे लिटर क्षमतेची पजाची टाकी त्यामध्ये दहा लिटर दारू तयार करण्याचे तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रित द्रव्य पस्तीस असा माल मिळून आला या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अमलदार पाटील अधिक तपास करीत आहेत